महायुतीची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊयात। कृपा करून या आघाडीला इंडिया आघाडी म्हणू नका, ते INDIA आहे, मध्ये डॉट डॉट आहे आणि ही इंडिया अलायन्स आहे, इंडी INDIA म्हणजे इंडी आणि इंडी अलायन्स ही आहे। या अलायन्स मध्ये जे आलेले जे लोक आहेत हे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही, सगळ्या परिवाराचं आपल्या भलं करायचं एवढं त्यांना माहित आहे आणि मोदी द्वेषाने ते पछाडलेले आहेत, ते एक स्वतःचा नेता देखील जाहीर करू शकत नाहीत, हा स्वतःचा लोगो देखील ते एकमताने जाहीर करू शकत नाहीत, यावरून त्यांच्यामध्ये किती एकजूट आहे हे आपल्याला दिसून आलं असेल। हे प्रचंड स्वार्थाने पछाडलेले लोक आहेत आणि ते मोदींसमोर एक PM पदाचा उमेदवार उभा करू शकत नाही, ठरवू शकत नाही, हे दुर्दैव आणि हे त्यांचं फेल्युअर आहे आणि म्हणून मोदी साहेबांच्याकडे या देशाची सेवा करण्याचं काम आहे, या देशाला पुढे ते नेत आहेत, या देशाची आर्थिक प्रगती करतात आणि फक्त केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी ही सगळी आघाडी एकत्र आलेली आहे, ही टोळी एकत्र आलेली आहे। खरं म्हणजे यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही, यांची नावं काढा आणि अगदी लालू प्रसाद यादव पासून नितीश कुमार, केजरीवाल सगळ्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत भ्रष्टाचाराचे हे देखील आपण तपासून पाहा, त्यांना विचारत जा आणि म्हणून एक स्वार्थाची ही एक टोळी निर्माण झाली आहे, परंतु देशाच्या प्रती जो अभिमान आणि गर्व मोदीजींना आहे त्यामुळेच या देशाची प्रगती होतीये, देश पुढे चाललाय आणि त्याचमुळे यांना पोटदुखी आले आणि पायाखालची वाळू सरकली आहे। अशा प्रकारच्या आघाड्या 2014 पण झाल्या तेव्हा यांचा सुपडा साफ झाला, 2019 झाल्या तेव्हा तो अगदी सुपडा साफ झाला, आता 2024 पूर्णपणे या स्वार्थी टोळीला लोक घरचा रस्ता दाखवतील, कारण जनतेने ठरवलंय की पुन्हा 2024 या देशाचं नेतृत्व मोदीजींनी करावं, अशा प्रकारचा निर्णय या देशातल्या जनतेने घेतलाय। काल परवाच एक पीयूची एक त्याचं सर्वे आलाय आणि या देशातल्या 80% जनतेने 80% नागरिकांनी पुन्हा नरेंद्र मोदी या देशाला प्रधानमंत्री पाहिजे अशा प्रकारचा सर्वे आलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं जे काय आहे हे सगळे विस्थापित झालेले लोक आहेत 2014 नंतर आणि त्यांची स्वतःच्या स्वार्थासाठी ही तडफड सुरू आहे। मी एवढंच सांगतो, संयोजक आणि लोगो हे देखील ठरवू शकत नाही, कारण ज्यांनी संयोजन केले ते स्वतःचा पक्ष सांभाळू शकले नाही, कार्यकर्त्यांना सांभाळू शकले नाही, 80% पक्ष गेला दुसरीकडे, शिवसेने खरा शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळाली, धनुष्यबाण मिळालं, बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन चाललोय आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना नाही पण परिवाराला देखील सांभाळू शकले नाही, ते याकडे कसे काय आघाडी सांभाळणार हा प्रश्न आहे, हा मेन प्रश्न तुम्ही विचारा। सर महायुतीची आज बैठक आहे, बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं माझा पक्ष काँग्रेस होऊ देणार नाही, माझा पक्ष काँग्रेस होऊ देणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितलं, पण ज्या राहुल गांधीला 2010 ज्यांनी विरोध केला होता ते त्याच्या आवभगत करतायत, स्वागतासाठी मागे पुढे फिरतायत, गळाभेट करतायत, हे अतिशय दुर्दैवी चित्र आहे आणि म्हणून जनता त्यांना स्वागतासाठी आज सगळे जण पुढे येताना दिसून येत आहेत, हे दुर्दैव आहे देशाचं आणि राज्याचं, त्यामुळे हे जे कोणी आलेले आहेत यांचा महाराष्ट्राच्या मतदारांवर कुठलाही प्रभाव नाही, या महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही।
एवढंच या प्रसंगी सांगतो. वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये जे काही कमिटी गठीत केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो, कारण शेवटी वन नेशन वन इलेक्शनमध्ये जर लोकसभेची निवडणूक पाहिली आपण 2019 ची, तर निवडणूक आयोगाला आलेला खर्च 10,000 कोटी आहे. असे सगळ्या निवडणुकांमध्ये हजारो कोटी रुपये आपले सरकारचे म्हणजे पब्लिकचे खर्च होत आहेत, आणि म्हणून पूर्ण यंत्रणा त्यामध्ये कामाला लागते, शिक्षकांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून सगळ्यांची. आणि वेळोवेळी निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागते, विकास कामावर परिणाम होतो. हे सगळं जे आहे हे सगळं वन नेशन वन इलेक्शनमुळे वाचू शकतं आणि याच्यामध्ये जनतेला फायदा होऊ शकतो, म्हणून मी त्याचं स्वागत करतो. तर बाळासाहेब ठाकरे यांचा राहुल गांधींना विरोध होता असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. संयोजन करणारे स्वतःचा पक्ष स्थापू शकले नाहीत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आणि याशिवाय वन नेशन वन इलेक्शन ही चांगली संकल्पना आहे, देशाला त्याचा फायदाच होईल असंही एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बातचीत करताना म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.